शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवत जोरदार शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले होते. प्रशासनाकडून मात्र कोणतीच दखल नाही. राज्यात बैलगाडी शर्यतीवर बंदी आहे, तरी सुद्धा सातारा जिल्ह्यातील मायणी परिसरात सध्या बैलगाडी शर्यतीचा अक्षरशः धुराळा उडाला आहे. या शर्यतींवर बंदी असून सुद्धा शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये या शर्यती पार पाडल्या गेल्या आहेत. यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असताना प्रशासन मात्र अजून ढिम्मच आहे. एकीकडे सामान्य जनता लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळत असताना दुसरीकडे अशा शर्यतींच्या माध्यमातून शेकडो लोक एकत्र येऊन सर्व नियम पायदळी तुडवत आहेत. विशेष म्हणजे मायणी पोलीस प्रशासनापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर या शर्यती पार पडत आहेत, तरीसुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष का करीत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.